सद्गुरूच्या बातम्यामध्ये तुमचं स्वागत करत आहे. मी आत्ता आहे सातारा वन विभागाच्या कार्यालयामध्ये. काल दुर्दैवी एक घटना घडलेली आहे की ज्यामध्ये बिबट्याचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. सातारा शहरामध्ये खिंडवाडीच्या एकाच ठिकाणी आत्तापर्यंत 4 बिबट्यांचे दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याची ही अत्यंत वाईट अशी गोष्ट घडत आहे. ही गोष्ट घडत असताना संबंधित प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचं दुर्दैव आणि वस्तुस्थिती समोर येत आहे. प्रामुख्याने या बिबट्यांच्या आदिवासामध्ये होत असलेलं मानवी अतिक्रमण हे सोडवण्यासाठी प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये नव्हे तर देशभरामध्ये वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जात असताना सातारा शहरामध्ये खिंडवाडीसारख्या ठिकाणी पुन्हा एकदा एका बिबट्याचं अपघाती दुर्दैवी निधन झालं आहे. ही निश्चितच क्लेशदायक बाब आहे. या संदर्भात वन विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित पुढचा सोपस्कर पार पाडण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. मात्र काही गोष्टी अधोरेखित होत आहेत की ज्यामध्ये या ठिकाणी बिबट्याचा वावर आढळून येत असताना त्याच्या आदिवासावरती आणि त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे. काल रात्री एक बिबटचा ॲक्सिडेंट झाला तिकडे. एक अंदाज 2 ते 2.5 वर्षाचा बिबट्या आहे, नर आहे. आणि आज सकाळ मी जाऊन तिकडे स्पॉट व्हिजिट केलं होते आमच्या ACF, DCF आणि RFO सोबत. आमच्या निदर्शनास असे झाला, सेम स्पॉटवर हे तिसरा घटना आहे. लेपर्ड अगोदर ब्लॅक पॅन्थर पण इथे हे स्पॉटवर ॲक्सिडेंटमुळे मरलेलं आहे. म्हणून आता उपाय म्हणून आम्ही चर्चा केलं तिथे आमच्या अधिकारीसोबत. हे सांगितल्याप्रमाणे तिथे खिंडवाडी घाट म्हणून एक ठिकाण आहे, तिकडे एक ओव्हर ब्रिज बांधून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत हे काम होत नाही तोपर्यंत हे थांबणार पण नाही त्याची दुर्घटना. सर, हे ओव्हर ब्रिज बांधण्यासाठी नेमकं कुणी सहकार्य करणं गरजेचं आहे, याची तरतूद नेमकी कशी असते? अनेकदा असं होतं, बहुत बार ऐसा होता है कि रेवेन्यू की वजह से ये काम हो नहीं सकते. नहीं नहीं, ऐक्चुअली क्या है, नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया ये त्यांना पत्रवार करून देने गरज आहे. अभी पाठपुरावा करतो. आता 7 तारीखला एक बैठक पण आहे नॅशनल हायवे अथॉरिटीसोबत, त्यावेळी मी नक्की त्यांच्या निदर्शनास आणून देतो, नक्की करून घेतो त्यांच्याकडून. तरी हा आज काल जो बिबट्या गेला आहे अपघातात, त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दादा, देशाचे पंतप्रधान आफ्रिकेतून 8 चित्ते घेऊन आले, त्यांना महत्व आहे, आणि आपल्याकडे 4 बिबट्यांचं असा अपघाती मृत्यू होतो आहे. मग ह्या गोष्टींकडे वन्य प्राणी जे आहे तर किंवा वन्य रक्षक आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की ही असंवेदनशीलता प्रशासनामध्ये का आलेली आहे? असंवेदनशीलता बिलकुल नाही. मी तेच म्हणतोय की बिबट्यांना संरक्षित क्षेत्रात त्यांच्या राहण्याच्या अनुषंगाने तिथं कुंपण करणं किंवा इतर काय उपाययोजना आहे मी वन विभागाच्या DFO ना बोलून विचारतो. जे काय करावं लागेल ते करू. अजिंक्य गरजेचं आहे. मला संबंधित प्रशासनाला असं विचारायचं आहे की अजून कोणत्या प्राण्यांची आणि किती प्राण्यांची तुम्हाला बळी आवश्यक आहे? त्यावेळेला तो मायग्रेशन कॉरिडॉर आहे, स्थलांतराचा सुरक्षित मार्ग आहे किंवा 2 वेगळ्या इकोसिस्टम जोडणारा मार्ग आहे हे तुम्हाला सिद्ध होण्यासाठी अजून किती प्राण्यांचा बळी जाणं तुम्हाला गरजेचं आहे. तर हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे. गेल्या काही वर्षांपासून मी स्वतः आणि याबरोबरीचं सातारा शहर आणि परिसरातील अनेक निसर्ग पर्यावरण वन्यप्रेमी तिथं ओव्हरपासची मागणी करत आहेत. जो की ओव्हरपास जर वेळेत, म्हणजे ज्यावेळेला ह्या 6 लेन 4 लेन हे जे काही रस्त्यांची रुंदीकरणाची कामं सुरू आहेत, ह्या रुंदीकरणाच्या कामामध्ये हे खरं तर त्याचा अंतर्भाव असणं हे अभिप्रेत आहे. तिथं त्या रस्त्याच्या रुंदीकरणामुळं जो काही, म्हणजे तुम्ही गाड्यांची वाहतूक वर्दळ वाढते म्हणून तुम्ही रस्ता रुंद करताय, पण त्याचबरोबर हेही ध्यानात घेतलं पाहिजे की तो रस्ता जो आहे तो फक्त आणि फक्त माणसांसाठी नाही तर हे काही अनंत कालापासून तिथून वन्यजीव हे करत आहेत, मार्गक्रमण करत आहेत. या अशा वन्यजीवांच्या मार्गावर असणाऱ्या रस्त्यांवर प्रकर्षानं आणि प्राधान्यक्रमानं त्यांना ओव्हरपास किंवा अंडरपास जे तिथं तुम्हाला फिजिबल वाटेल ते त्याचा अवलंब केला पाहिजे आहे, जेणेकरून तुम्हाला भविष्यात येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हे वन्यजीवांचे अपघाती मृत्यू टाळता येऊ शकतो. मी जास्मिन अफगान, वी केअर फाउंडेशन, सातारा. आज एक खूपच दुःखद घटना घडलेली आहे, ती आहे एका बिबट्याच्या अपघाती मृत्यूची. नेमका आत्ता वन्यजीव प्राणी सप्ताह सुरू असताना अशी दुःखद घटना घडलेली आहे, त्याचं फार वाईट वाटत आहे. कारण ही घटना पहिल्यांदा नाही घडलेली, ही घटना चौथी आहे या काही वर्षातली.
तर याच्यासाठी प्रशासनाचं काहीच लक्ष नाही आहे, जे खूपच चुकीचं आहे. प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घालायला हवं आहे, कारण असंच जर चालत राहिलं तर हे वन्यजीव प्राण्यांसाठी किंवा बिबट्यासारख्या प्राण्यासाठी खूपच चुकीचं आहे, कारण त्यांची संख्या घटत चाललेली आहे. तर त्याच्यासाठी शासनाने चेंजलिंग जाळ्या, वॉर्डरोब, कॅमेरे, त्यांचं वावर अलीकडे आणि पलीकडच्या पाटेश्वर किंवा या भागात होण्यासाठीचं जी उड्डाणपुलाची गरज आहे, या प्रोव्हिजन करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रशासनाने आता तरी यात लक्ष घालावं आणि लवकरात लवकर या प्रोव्हिजन्स कराव्यात, याच्यासाठी मी त्याला रिक्वेस्ट करते आहे. कारण हे असंच चालत राहिलं तर यांच्यात ऱ्हास होत जाईल आणि त्यांची संख्या फारच कमी होत राहील. तर त्याच्यासाठी कृपया करून त्यांनी लवकरात लवकर या प्रोव्हिजन्स कराव्यात, ही मी रिक्वेस्ट करते आहे. गेले 10 ते 12 वर्ष वन्यजीव संरक्षणाचं काम करत आहे. तर आपल्या हायवे लाखिंडवाडी नजीकच गेले आत्तापर्यंत 5 वर्षात 4 बिबट्या दुर्दैवी गाडीला धडकून मृत्युमुखी पडलेले आहेत. तर याची वारंवार वनविभागाला सूचना देऊन देखील तिथे कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही. वन्यजीवांचा तिथं जास्तीत जास्त वावर असून कोणत्या कारणासाठी ते तिथं येतात याचा विचार करून त्याच्यावर उपाययोजना करणे फार गरजेचं आहे. कारण दरवर्षी दर 2-3 वर्षानं बिबट्या हा तिथं मृत्युमुखी त्याच ठिकाणी का पडतो, याचं कारण हुडकून त्याच्यावर पण उपाययोजना करणे फार गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ऋतुजा मोंडकरसह मी गुरु तुमची इतर रजा घेतो. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि पाहत राहा गुरुच्या बातम्या.